बातमी आहे कोरोना संदर्भात। जालना जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेलाय। 45 वर्षीय व्यक्तीस निमोनिया झाल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर या व्यक्तीवर उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली, परंतु उपचारा दरम्यानच या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर याचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आलाय। दरम्यान यासह जालन्यातील रुग्णसंख्या ही 126 वर पोहोचली। पाहूयात या संदर्भातली ही बातमी। जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाचा 6 एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला होता, तेव्हापासून सुदैवाने एकही बळी या ठिकाणी गेला नव्हता। मात्र शनिवारी 30 मे रोजी परतूर तालुक्यातील मापेगाव येथील 45 वर्षीय एका व्यक्तीला निमोनियाचा आजार झाल्यामुळे जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। त्याचा कोरोना अहवाल 31 मे रोजी सकाळी पॉझिटिव्ह आला। जिल्ह्यात कोरोनामुळे हा पहिला मृत्यू झाला आहे। मृत व्यक्ती हा मुंबई येथून आपल्या मूळ गावी परतला होता। त्याची परिस्थिती गंभीर होती, मात्र उपचारा दरम्यानच त्याचा मृत्यू झालाय। त्याच्यावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मधुकर राठोड यांनी दिली आहे। दरम्यान त्यांचे कुटुंबीय घरीच विलगीकरण करण्यात आलेले आहेत, त्यामुळे ते अंत्यविधीस उपस्थित राहू शकणार नाहीयेत। दरम्यान 31 मे रोजी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 3 कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून त्यामध्ये मृत व्यक्तीचा समावेश आहे। जालना जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 126 वर पोहोचलाय अशी माहिती प्रशासनाकडून मिळते। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, आज 24 तास, धावडा, जालना। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन। तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।